सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. इंग्लिश स्कूल जिहे कटापूर येथील मुख्याध्यापिका वनिता बाळासाहेब बाबर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मोठा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. यावेळी शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा सातारा, प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सातारा, अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सातारा, रवींद्र खंदारे, श्यामराव मुळीते, कृष्णदेव वाघमळे, राजाराम जाधव, मुरलीधर देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी जिहे कटापूर उडतरे या गावातील सरपंच, उपसरपंच तिन्ही गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मुख्याध्यापिका वनिता बाबर यांचा वाढदिवस सेवानिवृत्ती दिनी होता. त्यावेळी त्यांचा वाढदिवस प्रमुख उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या समवेत साजरा करण्यात आलेला आहे. उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांनी वनिता बाबर यांना सेवानिवृत्ती निमित्त भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आलेला आहे. आपण या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहात. आपले या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने आनंदराव जाधव, युगपुरुष शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक, आपण या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहात. आपले या ठिकाणी स्वागत होते. या ठिकाणी मी आडके सरांना विनंती करेन की आपण होते संचालक युगपुरुष शिवाजी शिक्षण संस्था सातारा, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. मी खाड्यांना विनंतीच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहात. आपले या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं गुलाबाचे, त्याचबरोबर धामणे, त्याचबरोबर स अरुणा पाटील माध्यमिक विद्यालय व्याळी तालुका वाई, आजही त्यांचा सुरेश लवळे आझादपूर, त्याचबरोबर एयंत यादव सर दुगी, त्याचबरोबर शिबे सर, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक, त्याचबरोबर दीपकराव केंद्रे माजी संचालक जर्डेश्वर सहकारी साखरी कारखाना, त्याचबरोबर आदरणीय मोहिते सर, आपला या ठिकाणी सन्मान होतो. यानंतर संस्थेचे त्याचबरोबर संस्थेचे दुसरे संचालक सन्माननीय कुंटेकर साहेब यांचा गुलाबाचे रोप शाळेमध्ये सन्मान होतो. यानंतर मोहिते सर, आपला या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने सन्मान होते. मी या ठिकाणी गणवट सरांना विनंती करेन, संस्थेचे अध्यक्ष युगपुरी शिवाजी शिक्षण संस्था सातारा या संस्थेचे यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक कठापूर विजयनगर गावातून आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, आजी माजी विद्यार्थी, युवा वर्ग, आपल्या सर्वांचंही या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सुंदर अशी भेट वस्त्र यांच्या मातोश्री, त्याचबरोबर जिजाऊ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा हिराबाई यादव यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना या ठिकाणी भेटवस्तू दिली जात. सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी सपत्नीक सत्कार होतोय. संपूर्ण पोशाख, भेटवस्तू, बुके देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. स्वतः जळून मॅडम, सहवास तुमचा आम्हाला लाभला, सहवास तुमचा आम्हाला. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, क्लास वन नाही तर सुपर क्लास वनची असणारी ही पोस्ट आज विद्यार्थ्यांच्या हस्ते
या ठिकाणी बाबरवाड्यांचाच सन्मान होतोय। खरोखर शाळेच्या दृष्टीने ही गौरवाची बाब आहे, संस्थेच्या दृष्टीने ही गौरवाची बाब आहे। आज एक विद्यार्थिनी नुसतीच क्लास वन नाही तर सुपर क्लास वन आहे। या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि बाबरवाड, त्याचबरोबर नंदकुमार पोतेकर संचालक यांच्या हस्ते या ठिकाणी मॅडमचा या ठिकाणी सन्मान होतोय। माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, आज वनिता बाबर मॅडम यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही सेवा केली ती खूप मन लावून केलेली आहे, मनापासून केलेली आहे। त्यांनी चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत, त्याचं उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमोळे या एक चांगले अधिकारी म्हणून कार्यरत आहे। म्हणजे त्यांनी आयुष्यभरामध्ये जे काही काम केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे, म्हणूनच त्यांच्या कार्यक्रमाला आज मी बसतो। पैकी 19.5 मार्काला सुद्धा अर्धी छडी खाल्ली, त्याच्यामुळं मॉडरेटर म्हणून आम्ही, पण मला म्हणजे आता खूप म्हणजे अंतकरणपूर्वक इथं सांगायचंय की मी माझ्या आयुष्यात म्हणजे मॅडमना माहितीये की त्यांची पिढी ही त्यांची पिढी पहिलीच पिढी असेल जिथं मुलं ह्या बाहेर पडले आणि विशेषतः त्या शिक्षकी पेशात होत्या। आणि आमच्या वेळेची परिस्थिती म्हणजे माझी 98 10वी झाली, म्हणजे आमच्या वेळेला आमच्या आई वडिलांचं किंवा घरच्यांचं किती लक्ष होतं म्हणजे हे नगण्यच म्हणायचं तसं। त्याच्यामुळे आमच्या समोर जे कोण वर्तनातील स्वभावाचे किंवा सगळ्या प्रकारच्या वागणुकीचे सगळ्या प्रकारचा आदर्श कोण असेल तर ते आमचे शिक्षक होते। त्याच्यामुळं माझ्या कुठल्याही व्यक्ती म्हणून जडणघडणीमध्ये मी म्हणजे माझ्या तिथं बसलेले सगळे म्हणजे मॅडम पासून देशमुख सर, इकडं पोतेकर सर आहेत, यादव सर आहेत, म्हणजे आटके सर आहेत, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाकडून मी आम्ही घडत घेतो आहेत। खरोखर म्हणतो का मी उगाच काय म्हणत, म्हणजे मी मनालीला माहितीये मनाली असेल कुठे तरी इथं, म्हणजे मी कुणाला घालत असेल तर मॅडम म्हणजे तर आदरपूर्वक भीती आहे ती, पण ती होती म्हणूनच आम्ही उभे राहिलो आणि मॅडम आम्हाला होत्या। त्याच्यामुळे आमच्या जेवढे काही मुली ज्या चांगलं त्यांचं आयुष्य बनवू शकले हे सगळं क्रेडिट मॅडमचं आहे। म्हणतात ना म्हणजे एखादा भोसले एखादा ग्रामसेवक आम्ही म्हणतो बघा का एखादा ग्रामसेवक चांगला नसला तरी चालेल, डेप्युटी सेवक चांगला नसला तरी चालेल, पण शिक्षक चांगला पाहिजे। त्याचा म्हणजे शिक्षक हा मुलांच्या जीवनावर खूप प्रभाव टाकणारा खूप महत्वाचा घटक आहे। त्याच्यामुळं शिक्षकांचं महत्व समाज जीवनातलं असेल किंवा आपल्या राष्ट्र जीवनातलं असेल ते अधिक अधोरेखित होत आहे आणि त्या शिक्षक जीवनाचा आदर्श म्हणून निश्चितच आम्ही नेहमीच बाबर मॅडमकडे बघत आलोय आणि इथून पुढेही त्यांचं नेहमी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन राहील, शाळेला संस्थेला मार्गदर्शन राहील हीच अपेक्षा व्यक्त करते आणि मॅडमना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते। कारण आणि माझे दोन शब्द या ठिकाणी दोन शब्द नाही झाले पण थांबवते आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी गोड उघवती शैली मला जमत नाही हे अगोदरच क्लिअर केलं मी, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या हे ज्या काही भावना आहेत मॅडम बद्दल त्या अगदी मन मोकळेपणाने ऐकल्या, त्याबद्दल मी पुनश्च तुमचे आभार मानते आणि आजच्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल व्यासपीठावरती सगळे जे काही म्हणजे बाबा सरांपासून म्हणजे उतारावरनं ते विशेष उपस्थित राहिले देशमुख सरांपासून सगळे आपले जिह्याचे सगळे सन्माननीय सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, उडताऱ्याचे असतील, सगळेजण उपस्थित राहिले हे ह्यांचं सगळ्यांचं मी मॅडमची विद्यार्थिनी त्यांची आप्तेष्ट किंवा संस्थेची संबंधित म्हणून मी पुनश्च आभार मानते आणि मला या ठिकाणी केंद्र सरांनी आयोजकांनी या ठिकाणी बोलवलं याबद्दल मी पुनश्च संस्थेची आभार मानते। धन्यवाद। आयुष्य आहे ते अत्यंत आरोग्यपूर्ण राहो, त्यांना शेवटपर्यंत त्या सगळ्यांना मार्गदर्शन करत राहो, नवनवीन विषयाच्या काम करत राहो आणि टेन्शन तर तुम्हाला आता घेतलंच पाहिजे, खरोखर घेतलं पाहिजे आणि मॅडमचा अजून आता त्या थोड्या ह्या कामातून थोड्याशा मोकळ्या होतील, सगळ्यांना जास्त मिळेल, आम्हाला पण
सहवास जास्त मिळेल. आणि मी तुम्हाला सांगते मला या सगळ्या मुलींच्या तुम्हीच दिसता बर का. आम्ही खूप मॅडमला ऑब्झर्व करायचं बर का. ऑब्झर्व म्हणजे मॅडम तासाला आल्या मला विज्ञान आणि गणित शिकवायचं. मॅडम तासाला आलं की मॅडमच्या साडी पासून सगळ्यापर्यंत म्हणजे दुपारी ते सगळे जेवत असताना उगाच प्रयोगशाळेच्या हॉल मध्ये जायचं आणि मॅडमने डब्यात काय आणलं हे पण पाहायचं. आणि अजून पुढचं सांगते की सहलीमध्ये तर तुम्ही दोघांना असल्यामुळे पाठवायचे बघा आम्हाला म्हणजे नाहीतर कधीच पाठवलं नसतं. आणि सहलीमध्ये मॅडम जवळ कोण झोपणार म्हणजे सांगायला हरकत नाही. मॅडम जवळ कोण झोपणार ह्याच्यावरनं असं असायची म्हणजे खूप. त्याच्यामुळे मला या मुलींना बघितल्यावर तर तुमच्यावर असं मॅडमचा प्रभाव असल्याचं 100%. आता ही आली पूर्णपणे मॅडमचा प्रभाव आमच्यावर होता आणि अजूनही आहे. आणि त्या स्त्रीवादी मी म्हणणार नाही पण त्या व्यक्तीवादी आहेत. व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे जो बॅलन्स आहे तो आम्हाला त्या आता कळायला लागलं की ह्या गोष्टी आपण कुठून शिकलो. हे ही मुळे जी रुजवली गेली ना म्हणजे आपल्या विचारांमध्ये आपले विचार कधी ह्याच शालेय जीवनाच्या टप्प्यावरच आपल्याला बरचसा अवगत होत तर हे त्यावेळी नाही लक्षात आलं. हे आता लक्षात यायला लागलं की हे आपण कुठे शिकलो तर त्याचं सगळं मूळ जे होत ते मॅडमच्या इथं होते. मग कारण शिक्षक म्हणून अजून वेगळं आणि शिक्षक ह्या स्त्री म्हणजे महिला असतील तर तो प्रभाव जो आहे तो अजून एक वेगळा पडतो. तर हे सगळं आहे. आणि मी कनेरच्या वतीनं सुद्धा मॅडमचे विशेष आभार मानते. सगळे आपले शिक्षक कनेरचे हित आहेत त्यांचे पण विशेष आभार मानते की मॅडम कनेरच्या कुठल्याच मुली म्हणजे कोण ना कोण तरी प्रत्येक त्यांच्या कुठल्या तरी क्षेत्रात ह्या चांगल्या स्वतः उभ्या राहिलेत चांगलं काम करतात. हे सगळं क्रेडिट कनेरचे त्यावेळेच्या आमच्या सगळ्या शिक्षकांना जातो मॅडमला जातो. नमस्ते. मी सौ वनिता बाळासाहेब बाबर मुख्याध्यापिका न्यू इंग्लिश स्कूल जी कुटापूर तालुका जिल्हा सातारा. आज माझा सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. माझं भाग्य असं की माझ्या या कार्यक्रमासाठी माझ्या शिष्या मला प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. श्रीमती अर्चना कृष्णदेव वाघमळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सातारा ही माझी शिष्या. त्याचप्रमाणे सौ शबनम मुजावर शिक्षणाधिकारी प्राथमिक या सुद्धा माझ्या गाईडमधल्या शिष्या आहेत. मला अतिशय आनंद होतोय की 37 वर्षाच्या नोकरीमध्ये अनेक विद्यार्थी घडले आणि त्यातले हे दोन विद्यार्थी माझ्याच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मला लाभले. त्यांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्यानं मला भरून आलं. आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. शिक्षकाची खरी ही श्रीमंती असते. त्याचे विशिष्य ही श्रीमंत हीच शिक्षकांची श्रीमंती. शिक्षकांच्या पगारावर खूप बोललं जातं पण उद्याचे नागरिक घडवण्याचे कार्य फक्त शिक्षकांकडूनच होत असते. जर शिक्षक खुश असतील तरच हे कार्य चांगल्या प्रकारे होईल. आणि म्हणून शिक्षकाला जास्तीत जास्त सन्मान मिळावा अशी मी इथून पुढं आशा व्यक्त करते. आणि धन्यवाद.